ज्येष्ठ नेते माननीय नमदार अब्दुल सत्तार साहेब यांची सिल्लोड येथे घेतली विरोधानी शिक्षकांनी भेट। सविस्तर बातमी अशी की प्रति माननीय अब्दुलजी सत्तार साहेब माननीय राज्यमंत्री तथा सदस्य विधानसभा महाराष्ट्र राज्य मुंबई। विषय राज्यातील अत्रुटीपात्र शाळा अघोषित शाळा निधी घोषित करणे तसेच 59 शाळेप्रमाणेच विना अंशतः अनुदानित शाळांना 15 नोव्हेंबर 2011 शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे वेतन अनुदान वितरित करण्याचा निर्णय करणे बाबत अशा पद्धतीचा निवेदन माननीय अब्दुलजी सत्तार साहेब यांना यावेळी देण्यात आले। यामध्ये महोदय उपरोक्त विषयांवर सविनयपूर्वक विनंती निवेदन करण्यात येते की राज्यातील त्रुटीपात्र शाळा तसेच अघोषित शाळा निधीसह घोषित करणे व 59 शाळांचे मूल्यांकन हे 15 नोव्हेंबर 2011 शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे होऊन 2 नोव्हेंबर 2012 रोजी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना याच शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे म्हणजेच प्रतिवर्षी 20%, 40% याप्रमाणे 5व्या वर्षी 100% वेतन अनुदान वितरित करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे तदनंतर मूल्यांकन होऊन अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना पात्र ठरल्यानंतर वेतन अनुदान वितरित करण्याचा 19 सप्टेंबर 2016 सरसकट धोरणाप्रमाणे वितरित करण्यात येते आहे। त्यामुळे 60,000 शिक्षक तुटपुंज्या पगारावर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे करिता आपल्या स्तरावरून 15 नोव्हेंबर 2011 या शासन निर्णयातील वेतन अनुदान वितरित करण्याचे प्रचलित धोरण लागू करण्यासाठी शिफारस व्हावी ही नम्र विनंती अशा पद्धतीचं निवेदन माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना देण्यात आले आहे। तसेच 31 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब सिल्लोड दौऱ्यावर येणार असल्यामुळे विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेण्यात आली। अब्दुल सत्तार साहेबांसोबत सखोल चर्चा करण्यात आली। त्रुटीपात्र शाळा अघोषित शाळा व 15 नोव्हेंबर 2011 प्रचलित शासन निर्णय लागू करा या संदर्भात सखोल चर्चा झाली। चर्चेअंती माननीय मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांनी शब्द दिला, हा प्रश्न आम्ही लवकरच सोडवू व माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत आपली भेट घालून देण्याचे आश्वासन दिले। साहेब हा प्रश्न मार्गी लावतील हीच अपेक्षा विरांधारी शिक्षकांनी व्यक्त केली। यावेळी शिक्षक गजानन मिरगे घोरपडे सर, शेळके सर, गोंगे सर, काकडे सर, अपार सर, साळवे सर व गणेश सुरासे सर आदींची उपस्थिती होती।